ती ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सवरून आरोप प्रत्यारोपांची जणू शर्यत लागलेली आहे. राज्य सरकारनं या जागेवर थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे, मात्र आता त्याला विरोध होऊ लागलेला आहे. पाहूयात. महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई शहराची ओळख असलेल्या रेसकोर्स मैदानावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांची जणू शर्यतच सुरू झाली आहे. थीम पार्कच्या नावाखाली राज्य सरकारकडून रेसकोर्सची जमीन बळकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. ती जी जमीन आहे ती मुंबईच्या जनतेची आहे, ओपन स्पेस असलेली जमीन आहे. दुर्दैवाने त्या मुंबईच्या महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर अडाणींची नजर पडली आणि मग एका कॅबिनमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तिथे असलेले अधिकारी महानगरपालिकेचे आणि त्या आरडब्ल्यू टीएफसीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची गुप्त बैठक होते आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात. नुकतंच राज्य सरकारनं रेसकोर्सच्या जागेत थीम पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रेसकोर्स लगतचं अतिक्रमण आणि तबेले हटवून 211 पैकी 120 एकर जागेवर पालिका थीम पार्क बांधणार आहे, तर 91 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला क्लब आणि संलग्न संघटनांनी आक्षेप घेतलाय. मुंबईकरांचा तुम्ही 100 कोटीचा पैसा हा तिकडच्या तबेल्यांवर वापरणार का? कारण आमचे 100 कोटी या मुंबईचे 100 कोटी तबेल्यांवर वापरण्यापेक्षा मुंबईच्या हितासाठी वापरा. ते तबेले आहेत आरडब्ल्यूआयटीसीचे, ते 100 काय 1000 कोटी देखील खर्च करू शकतात अशी त्यांची तिथे तयारी आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर थीम पार्क उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काही पर्यावरणवाद्यांनी कोर्टात आव्हान दिलंय. या याचिकेवर 24 जानेवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर इकडे मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी रेसकोर्स वरती क्लब सदस्यांचं ओपन हाऊस सेशन घेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील सगळ्यात मोठा भूखंड म्हणजे 120 एकरात पसरलेला महालक्ष्मी रेसकोर्स आणि आता या रेसकोर्स वरती थीम पार्क बनवण्याचं नियोजन पालिकेनं केलेलं होतं. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे. बुधवारी याबाबतचा अंतिम निकाल समोर येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक महत्वाची बैठक घेऊन पर्यावरणवाद्यांशी संपर्क साधला, त्यांना एक प्रेझेंटेशन करून दाखवलं आणि भविष्यामध्ये या ठिकाणी कोस्टल गार्डन बनवण्याचं किंवा पब्लिक गार्डन बनवण्याचा निर्णय आपण घेऊ शकतो अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स ही मुंबईतील अत्यंत मोक्याची जागा आहे. 1914 साली सरकारनं ही 211 एकर जमीन रेसकोर्सचं व्यवस्थापन करणाऱ्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडे करारावरती दिली होती, पण हा भाडे करार 2013 मध्ये संपुष्टात आला, त्यामुळेच आता या जागेवरून राजकारण तापलंय. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.